एम ए मराठी एम चोपन्न मराठी दोनशे एकवीस साहित्य विचार भाग दोन एम ए मराठी फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर पुस्तक एक सैद्धांतिक आणि उपयोजित आणि ह्या पुस्तकातील आपण महत्त्वाचे मुद्दे घेऊया समीक्षा क्रिटिसिजम हा पर्यायी शब्द आहे आपण मराठीत सोपा शब्द त्याला टीका म्हणतो टू क्रिटिसाइज या धातूपासून क्रिटिसिझम हा शब्द तयार झाला समीक्षा या शब्दाची आपण फोड करूया सम अधिक इक्ष सम म्हणजे सर्व बाजूंनी आणि इक्ष म्हणजे पाहणे विचार करणे चिकित्सा करणे म्हणजेच समीक्षा भालचंद्र नेमाडे यांनी देशीवादाचा सिद्धांत मांडला शरदचंद्र मुक्ती फोदांचा सकलात्म माणूसतेचा सिद्धांत आणि दग गोडशे यांचा पोत सिद्धांत आता समीक्षा सिद्धांत भारतीय कोणते आहेत आणि पाश्चात्य समीक्षा सिद्धांत कोणते आपण ते बघूया भारतीय समीक्षा सिद्धांतामध्ये रस सिद्धांत ध्वनीविषयक सिद्धांत अलंकार किंवा वकृती सिद्धांत रीतिसिद्धांत हे हे सगळे सिद्धांत भारतीय आहेत तर समीक्षा सिद्धांत पाश्चात्य अरिस्टॉटलचा अनुकृती सिद्धांत अरिस्टॉटलचे कॅथरसिसचे विवेचन न्यू क्रिटिसिजन रशियन रूपवादी सिद्धांत श्रीवादी सिद्धांत वाचक प्रतिसाद सिद्धांत आणि ओल्फ कँग आयझरचा वाचक प्रतिवाच वाचक प्रतिसाद सिद्धांत किंवा हॅन्स रॉबर्ट ॲऊचा वाचक ग्रहण सिद्धांत हे सिद्धांत आहे सात सिद्धांत पाश्चात्य आणि चार सिद्धांत आपण भारतीय बघूया आता समीक्षा सिद्धांत भारतीय रस सिद्धांत नाट्यशास्त्र हे रस कल्पनेची गंगोत्री भारताने केलेली रस संकल्पनेची मानणी नाट्य प्रयोगाच्या संदर्भात आहे ध्वनीविषयक सिद्धांत ध्वनी सिद्धांत आनंद हा सिद्धांत मांडला नवव्या शतकात होऊन गेलेल्या आनंदवाद्यांनी आपल्या ध्वनी सिद्धांताने भारतीय साहित्य विचारात क्रांतीच घडवून आणली नंतर भारतीय सिद्धांतांमध्ये अलंकार आणि वकृती सिद्धांत उद्धट दंडी आणि रुद्रट हे या सिद्धांताचे उद्गाते म्हणता येते नंतर चौथा प्रकार भारतीय सिद्धांतामध्ये सिद्धांत हा सिद्धांत वामनाने मांडला काव्याचे आत्मतत्व म्हणून वामनाने रीती तत्वाचा पुरस्कार केला वैधर्वी गोडी आणि पांचाली या तीन रीती आहेत वामनाने फक्त वैधर्वी लितीलाच महत्त्व दिले साता हे भारतीय सिद्धांत आपण बघितले आता समीक्ष सिद्धांत पाश्चात्य पाश्चात्य म्हणजे फॉरेनमधील आता पहिला जो सिद्धांत आहे अरिस्टॉटलचा अनुकृती सिद्धांत हा अनुकरणाबद्दल आहे आणि अरिस्टॉटलचं कॅथरसिस विवेचन शोकांतिकेमध्ये कॅथर्टिसचा वापर केलेला आहे अरिस्टॉटलने कॅथर्टिस म्हणजे पी टी अँड फिअर म्हणजे मनामध्ये एखाद्या नायका नायक ज्या वेळेस असतो नाही त्या नाटकामध्ये ज्यावेळेस असं वाटतं त्याच्यावर भयानक काही दुःखाचा प्रसंग म्हणा काही आला आहे त्यावेळेस आपल्या एका मनात पीटी पी तयार होते म्हणजे करुणा दया वाटते आणि पुढे त्या पात्राविषयी त्या नाटकाविषयी काय होईल अशी एका मनात आपल्याला भीती पण वाटते फिअर पण वाटते आणि पी टी अँड फियर, फियर यांचा संयोग हा कॅथर्सिसमध्ये असतो म्हणून अॅरिस्टॉटिलने कॅथर्सिसचे विवेचन केले हे समीक्षा सिद्धांत होतात न्यूक्रिटिसिझम म्हणजेच नवसमीक्षा रशियन रूपवादी सिद्धांत स्त्रीवादी सिद्धांत श्रीवादी बोवा, या फ्रेंच मध्ये लेखिक लेखिकाने स्व म्हणजे आणि पर म्हणजे दुसरे दुसऱ्यावर अवलंबून संकल्पना मांडून अभाववादी न्यूनवादी पुरुष केंद्री विचार चौकटीची चिकित्सा करत मानवाचे केवळ सत्व आणि त्याचा स्व म्हणजे शेल्फ हा पुरुष असतो ही नेहमी पर असते म्हणजे स्त्री ही दुसऱ्यावर अवलंबून आहे परवर अवलंबून आहे तिचं स्व म्हणजे सेल्फ तिला काहीच नाही तिला स्वातंत्र्य सेल्फ स्वातंत्र्य नाही आहे अशी भूमिका श्रीवादी सिद्धांतामध्ये सीमांद बोवा या फ्रेंच स्त्रीवादी लेखकाने मांडली नंतर वाचक प्रतिसाद सिद्धांत हा पण पाश्चात्त्य सिद्धांत आहे आ, अमेरिकन समीक्षक कॅनदबर्क आणि रिचर्ड्स यांनी वाचकाच्या प्रतिसादाची चर्चा केली पण एकोणवीसशे साठ नंतर वाचक प्रतिसाद सिद्धांत म्हणजे रीडर रिस्पॉन्स थेरी त्याला इंग्रजीत म्हटलं एक वेगळी भूमिका घेऊन आला ओल्पकॅन आयझरचा वाचक प्रतिसाद सिद्धांत म्हणजे रीडर रिस्पॉन्स थेरी अँड हॅन्स रॉबर्ट ॲवचा वाचक ग्रहण सिद्धांत आता आपण समीक्षेची उद्दिष्टे बघूया वेगवेगळ्या पहिलं उद्दिष्ट आहे वेगवेगळ्या काळातील प्रवाहातील साहित्यकृतीचा अनुभव घेणे तिचे आकलन करून घेणे समीक्षेचे सर्वात पहिले उद्दिष्ट आहे दुसरं उद्दिष्ट साहित्यकृतीच्या अनुभवातून साहित्याच्या संबंधीचे काही सामान्य प्रश्नही निर्माण होत असतात हे प्रश्न मूल्य मापनाविषयी सुद्धा असतात आणि या प्रश्नांच्या दिशेने जात समीक्षा त्यांची काही व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करते आणि त्यामधून साहित्याचे सिद्धांत नव्हत असते समीक्षेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे तिसरं वैश उद्दिष्ट समीक्षेचं म्हणजे साहित्याच्या आकलनातल्या विश्लेषण क्षमतेत वाढ होईल या प्रकारच्या वाचकाचे वाचन चौफर असेल अशा प्रकारची अभिरुची घडवणे हे समीक्षेचे उद्दिष्ट असते आणि चौथं उद्दिष्ट म्हणजे समीक्षेचं मानवी जीवनाविषयीचे आपल्या आकलन समज अधिकाधिक समृद्धपूर्वक व गहन करीत नेणे ही मानवी जीवनाला प्रगल्भ करणारी प्रक्रिया हे समीक्षेचे व्यापक उद्दिष्ट आहे आता समीक्षक समीक्षकाची गुणविशेष समीक्षकाची गुणविशेष किंवा गुणवैशिष्ट्ये समीक्षकामध्ये कोणती गुण असावीत समीक्षकात उत्कृष्ट संवेदनशीलता साहित्यकलेचा अभ्यासक तो असावा कल्पनाशक्ती चांगली असावी सर्जनशीलता साहित्यिक क्षमता साहित्यिक ज्ञान आणि अवधान ठेवणे हे समीक्षकाला आवश्यक असते नैतिक जबाबदारी असणे पण आवश्यक असते साहित्य समाज साहित्य संस्कृती याविषयी भूमिका असणे हे समीक्षकाला सम समीक्षकामध्ये सर्व गुण आवश्यक असतात जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज